न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। न्यूज सुपर वन वृत्तवाहिनीचे संपादक समृद्धि टूर्स एंड ट्रैवल्स कंपनी, समृद्धि फूड पार्सल पॉइंट आणि समृद्धि पोल्ट्री एंड सर्विसेस फर्मचे डायरेक्टर माननीय आनंद पटेकर साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्यालयात मोठ्या उत्साहात सोशल डिस्टन्सिंग पाळून उत्साहात साजरा करण्यात आलाय। या सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते। सवाल करता हूँ इथे आलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आमचे मार्गदर्शक न्यूज सुपर वनचे मुख्य संपादक माननीय श्री अनंत भाऊ पटेकर यांच्या वाढदिवसाला आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपले आभार। यावेळी अनेक राजकीय सामाजिक पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आनंद पटेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित झालात। आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि मी यानिमित्त हे म्हणेल आप मुस्कुराए इसी तरह जिंदगी में, हर लम्हा हर घड़ी नई खुशियां पाए, अल्लाह करे आपकी जिंदगी में यह दिन बार बार और हजार बार। आनंद पटेकर साहेबांना समता फाउंडेशनच्या वतीनं आणि माझ्या स्वाभिमानी संपर्कच्या वसुंधऱ्याच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा। राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी समता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं अशा सर्वच महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। आज ज्यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस आपण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरा करत आहोत। काळ जरी कोरोनाचा असला परंतु कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत। या ठिकाणी आमचे बंधू आनंदजी पटेकर साहेब, आज यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस का साजरा करायचा हा एक मोठा प्रश्न असतो। जो माणूस समाजासाठी काम करतो अशा माणसाचा वाढदिवस साजरा करायचा असतो। मी अतिशय जवळून बघितलं, कोरोनाच्या काळामध्ये पटेकर साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी अतिशय तन मन धनाने काम केलं। मग ते अन्नदानाच्या रूपाने असेल, ती आर्थिक मदत असेल, कुठे कोणाला दवाखान्यात जाण्यासाठी गाडीची गरज असेल, अशा सर्व पद्धतीनं ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलं, नुसतं कोरोनाच्या काळामध्ये नाही। आणि म्हणून हा वातावरणाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत।
आणि म्हणून मला अतिशय आनंद होत आहे आनंद पटेकर साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना। आणि म्हणून अशा सामाजिक काम करणाऱ्या माणसाला उदंड असं आयुष्य लाभलं पाहिजे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब त्याच पद्धतीने माझ्या श्रीरामपूर तालुका सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याच्या वतीनं माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं मी त्यांना उदंड असे आयुष्य लाभू निरोगी असे आयुष्य लाभू असं मी बुद्धचरणी प्रार्थना व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भारत। आज यहाँ पर हमारे को हमेशा मार्गदर्शन करने वाले आनंद भाऊ पटेकर इनका आज जन्मदिन है। इनके जन्मदिन के मौके पर हम इन्हें समाजवादी पार्टी की तरफ से, जे फाउंडेशन की तरफ से, ABS ग्रुप की तरफ से और जमादार फैमिली की तरफ से जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद देते हैं। और आनंद भोगे वास्ते एक शहर बोलना चाहता हूँ मैं। कहे खुदा तेरी अदालत में हमारी अमानत रखना। अरे खुदा तेरी अदालत में हमारी अमानत रखना। हम रहो या ना रहो हमारे आनंद भाऊ पटेकर को हमेशा सलामत रखना। पटेकर उपस्थित सर्व सहकारी मित्र भगिनी आज पटेकर साहेबांचा वाढदिवस आहे। आनंदाची बाब आहे। एक तळमळ चळवळीतून आणि तळमळीतून काम करणारा अनेक कार्यकर्ते असतात ते वळवळ करणारे कार्यकर्ते असतात आणि बहुतेक अशी जी कार्यकर्ते असतात ती चळवळीतून निर्माण झालेली कार्यकर्ते असतात। तर आम्ही मला वाटतं चळवळीतून निर्माण झालेलो कार्यकर्ते आहोत आणि जी चळवळीतून निर्माण होतात किंवा चळवळ जे माध्यम वापरतात ते समाजासाठी पूरक असतात। चळवळ म्हणजे कुठेही काही अन्याय झाला काही घडलं काही काम काढायचं असेल तर चळवळ करावी लागते। वळवळ केल्याने फक्त पैसे मिळू शकतात परंतु चळवळ केल्याने माणसे मिळतात असे नेहमी त्याला इंग्लिशमधून ॲक्टिव्ह म्हणतात किंवा मराठीतनं क्रियाशील म्हणतात। तसाच मी म्हणतो की बा तो चळवळीत कार्यकर्ता त्याला चळवळ म्हणजे सौम्य भाषा आहे ॲक्टिव्ह आहे क्रियाशील आहे नेहमी कुठल्या तरी कामामध्ये अटकलेला आहे काम करत आहे आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यापेक्षा समाज हित जो मनुष्य बघतो अशा माणसाचं धैर्य वाढवण्यासाठी आणि त्याला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो। तर वाढदिवस हा जन्मदिवस माणूस जगामध्ये आला त्यात स्वतःचं काहीच योगदान नसतं। प्रत्येक गोष्टीचा शुभ मुहूर्त पाहणारा माणूस कुठलाही मुहूर्त न पाहता ह्या जगातून निघून जातो। त्याच्यामुळे ते काही फार महत्वाचं नाही आहे परंतु वाढदिवस हा यासाठी साजरा केला जातो की जी माणसं समाजासाठी आत्मत असतात समाजासाठी काम करत असतात त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांची हिंमत वाढावी त्यांनी समाजासाठी अजून जगून काम करावं म्हणून आपण सगळे मिळून हा वाढदिवस साजरा करत असतो। आज यांचा आनंद भाऊंचा वाढदिवस आहे। मग असे आमचे चरणदादा म्हणले 43-44 असेल हे फक्त वाढत असत परंतु जी चळवळीतले कार्यकर्ते असतात ना ते कधीच 29-30 होत नाही अजिबात होत नाही 29 किंवा 30 मध्येच असतात ते। त्याच्यामुळे तो वयाचा काही फॅक्टर नाहीये। आज त्यांचा मला वाटतं जो असेल तो असेल वाढदिवस परंतु हा नक्की आनंदाचा मात्र दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या दिवशी आपण सगळे मिळून परमेश्वराकडे प्रार्थना करूया की ज्या जो समाजासाठी आदबतो त्याला समाजामध्ये चांगलं मान मिळावं सन्मान मिळावा चांगलं आयुष्य मिळावं आरोग्यदायी आयुष्य मिळावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावं अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो। मी माझ्या संविधान बचाव समितीच्या वतीनं माझ्या जहागीरदार कुटुंबाच्या वतीनं आणि माझी जी मित्र कंपनी आहे जी जवळजवळ सर्वच पक्षामध्ये समाजामध्ये आहे सगळ्यांच्या वतीनं आनंद भाऊ तुम्हाला सुवयस चिंतितो चांगलं आयुष्य चिंतितो आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि ती पाहण्यासाठी आम्ही काही दिवस थांबावं कारण आमचाही स्वार्थ त्याच्यामध्ये आहे असे त्यांच्या हातून श्रीरामपूर नगरपालिकेची सेवा नाही पण श्रीरामपूरच्या जनतेची नक्की सेवा घडो या देशाची या समाजाची त्यांच्याकडून सेवा घडणारच आहे कारण ते चळवळीतून सेवा करत असतात।
अशी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर्फे श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने व चव्हाण परिवाराच्या वतीने वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा. भाविक सुख समृद्धी आणि बळवाडे जाव त्यांच्या हातून अशी श्रीरामपूर शहरातील जनतेची सेवा घडवण्याची सर्वांसाठी पुरातन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you.
वृत्त संकलन विभाग श्रीरामपुर।